दरम्यान काल पुणे मेट्रोचं उद्घाटन न झाल्यानं महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. आज महाविकास आघाडी पुणे मेट्रोचं उद्घाटन करण्याच्या पवित्र्यात आहे, तर उद्घाटन लांबणीवर पडल्यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येतोय. दरम्यान पंतप्रधान मोदी रविवारी पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत, मात्र त्याआधीच महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे. आणि याच संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून. योगेश, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावरती येणार होते आणि याच पुणे दौऱ्यात शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन करणार होते, मात्र पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा हा रद्द झालेला आहे. आणि आता येत्या रविवारी या मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन करणार आहेत. मात्र कालच महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांकडून इशारा देण्यात आलेला आहे, आज या मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन आम्ही या ठिकाणी येऊन करणार. आणि त्या इशाऱ्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो, या शिवाजीनगर मेट्रो स्टेशन बाहेर पुणे पोलिसांनी बंदोबस्त हा तैनात केलेला आहे. या ठिकाणी पोलीस काल रात्रीपासूनच बसून आहेत आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी येऊ नयेत या दृष्टिकोनातून हा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे. मात्र तरीसुद्धा महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांकडून आज 11 वाजता या मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन केलं जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे. मात्र मेट्रो प्रशासन त्यासोबतच पुणे पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये, मात्र तरीसुद्धा आपल्या इशाऱ्यावरती हे महाविकास आघाडीची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं असेल. योगेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.